Friends, Premendra welcomes you to Easy Ink Channel. Yes, you're watching Easy Ink Channel. As I promised in the last session that we are going to discuss about more phrases दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या आणि आपल्याला अत्यंत उपयुक्त असलेल्या काही फ्रेजेसचा आज आपण या सेशनमध्ये विचार करणार आहोत. सो लेट अस गो टुवर्ड्स द फर्स्ट वन, दॅट इज कॅरी ऑन. What is mean by that carry on? Carry on means to continue. एक उदाहरण आपण त्याचं पाहूया. If you carry on your efforts, you will succeed definitely. म्हणजे तू तुझे कार्य जर अशाच पद्धतीनं चालू ठेवलं, कंटिन्यू केलंस, तर कंटिन्युअस एफर्ट्स विल डेफिनेटली ब्रिंग द सक्सेस इन युअर लाईफ, असा याचा अर्थ आहे. म्हणजेच काय की कॅरी ऑन करणे, टू कंटिन्यू, दिस इज अ व्हेरी गुड अँड यूजफुल फ्रेज टू कॅरी ऑन. द नेक्स्ट वन, दॅट इज कॅरी आउट. बघा, कॅरी हा शब्द म्हणजेच हा व्हर्बल फ्रेजेसचा जो प्रकार आहे त्यात हा व्हर्ब कॅरी जशाला तसा येतोय, पण त्याच्या पुढचे जे शब्द आहेत ज्याला आपण प्रेपोजिशन्स म्हणतो ते बदलले की लगेच त्या वाक्प्रचाराचा, त्या फ्रेजचा अर्थ बदलत आहे. जसे की आपण कॅरी ऑन पाहिलं, आता कॅरी आउट पाहूया. व्हॉट इज मीन बाय दॅट कॅरी आउट? कॅरी आउट मीन्स टू एक्झिक्यूट ऑर इम्प्लिमेंट गिव्हन डिरेक्शन्स, म्हणजे दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करणे, टू कॅरी आउट, म्हणजे जे काही सांगितलेलं आहे त्याला तू त्या पद्धतीनं करणे, पूर्ण करून घे बाबा, असं जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला सांगत असतो दॅट इज कॅरी आउट. द नेक्स्ट वन, त्यातलं उदाहरण आपण बघूया. किंग्स कमांड वॉज कॅरीड आउट प्रॉम्प्टली. राजानं दिलेला जो आदेश होता तो अतिशय पूर्णपणे आणि प्रॉम्प्टली, म्हणजेच अतिशय चांगल्या पद्धतीनं किंवा शिस्तीमध्ये त्याला पूर्णपणे पाळण्यात आलं, त्याला कॅरी आउट करण्यात आलं. द नेक्स्ट थिंग, दॅट इज कम ट्रू. टू कम ट्रू, व्हॉट इज दिस फ्रेज? टू बी ट्रू, म्हणजे एखादी गोष्ट सत्यात उतरणे या अर्थानं. म्हणजेच एक उदाहरण आपण इथं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की माय ऑल विशेष केम थ्रू विथ द ब्लेसिंग्स ऑफ माय पेरेंट्स. माझ्या पेरेंट्सच्या आशीर्वादानं माझ्या सगळ्या विशेष पूर्ण होत आहेत. मीन्स दॅट इज केम थ्रू मीन्स टू कम इन टू अन एक्झिस्टन्स, अस्तित्वात येणे, ती गोष्ट, ती सत्यात उतरणे, यालाच कम थ्रू किंवा बी थ्रू या अर्थानं आपण वापरत आहोत. द नेक्स्ट वन, दॅट इज कम अक्रॉस, मीन्स टू मीट बाय चान्स. रस्त्याला जाताना कधी कधी आपली अचानक कोणाशी तरी भेट होते. बाय द सेम वे, कम अक्रॉस, जॉन केम अक्रॉस द न्यूज दॅट चायनीज ॲप्स आर बॅन्ड. इथे केम अक्रॉस काय झालेलं आहे, एक न्यूज त्याने जाता जाता ऐकलेली आहे किंवा त्याच्या कानावर पडलेली, ती चायनीज आयटम्सवर बॅन करण्याची न्यूज त्याने ऐकली होती. द नेक्स्ट वन, दॅट इज कम अबाउट. बघा, पहिल्यांदा कम अक्रॉस पाहिलं, आता कम अबाउट पाहत आहोत, म्हणजे कम इज कॉन्स्टंट देअर अँड द चेंज इज दॅट अक्रॉस अँड अबाउट. बघा, हा छोटासा चेंज जो आहे तो चेंज त्याला अर्थ बदलण्यासाठी पुरेसा असतो. जसे की टू कम अबाउट मीन्स टू हॅपन, एखादी गोष्ट घडणे, एखादी घटना घडणे, या अर्थानं टू कम अबाउट असं आपण म्हणू शकतो. उदाहरण आहे की व्हॉट विल कम अबाउट आफ्टर हिज वॉर, वी डोंट नो. व्हॉट विल कम अबाउट आफ्टर दिस वॉर, वी डोंट नो. या युद्धाच्या नंतरचे परिणाम काय घडून येणार आहेत याच्याबद्दल आता काही सांगणं शक्य नाही किंवा आपल्याला ते माहीत नाहीत. म्हणजे व्हॉट विल हॅपन, दॅट व्हॉट विल कम अबाउट या अर्थानं. त्यानंतर नेक्स्ट आहे गेट टू, टू रीच, म्हणजे एखाद्या स्थळावर, एखाद्या ठिकाणावर पोहोचणे, दॅट इज टू गेट टू. महाराष्ट्र विल गेट टू द टॉप इन कोविड 19 पेशंट्स, म्हणजे काही दिवसांपूर्वी अशा पद्धतीचं भाकीत मांडलं गेलं ज्याचा अर्थ या फ्रेजच्या माध्यमातून आपल्याला समजतोय. टू गेट टू मीन्स टू रीच, म्हणजे एखाद्या आकड्यापर्यंत पोहोचणे या अर्थानं. गेट अवे मीन्स टू एस्केप,
चातून सुटका करून घेणे या अर्थानं गेट अवेचा आपण वापर करत आहोत. याचं उदाहरण आहे दॅट द थीफ गॉट अवे फ्रॉम द पोलीस. दॅट थीफ गॉट अवे फ्रॉम द पोलीस म्हणजे त्या चोरानं त्या पोलिसांपासून स्वतःची सुटका करून घेतली. टू गेट अवे मीन्स टू एस्केप. द नेक्स्ट वन दॅट इज गेट ऑन मीन्स टू गो अप ऑन. दे कुड नॉट गेट ऑन टू द लँड ॲट वन्स. गेट ऑन म्हणजे टू गो अप ऑन मीन्स दे कुड नॉट गेट ऑन टू द लँड ॲट वन्स. तर या इथे गेट ऑनला आपण टू गो अप ऑन म्हणजे ज्या ठिकाणी आपण पोहोचणे त्या स्थळापर्यंत जाणे या अर्थानं आपण वापरत आहोत. द नेक्स्ट वन दॅट इज गेट ओव्हर मीन्स टू ओव्हरकम म्हणजे एखाद्या संकटावर मात करणे त्यातून स्वतःचा मार्ग काढणे या अर्थानं गेट ओव्हर टू ओव्हरकम. वी कॅन गेट ओव्हर दिस एपिडेमिक प्रॉब्लम. या एपिडेमिक प्रॉब्लममधून आपण स्वतःला गेट ओव्हर करू शकतो. आपण स्वतःला याच्यातून ओव्हरकम करू शकतो. यानंतरची पुढची फ्रेज आहे गेट रिड ऑफ मीन्स टू बिकम फ्री फ्रॉम. एखाद्या गोष्टीतून स्वतःला मुक्त करणे किंवा त्यापासून मुक्त होणे या अर्थानं टू गेट रिड ऑफ या फ्रेजचा आपण वापर करणार आहोत. टू चॅट विथ फ्रेंड्स इज द बेस्ट वे टू गेट रिड ऑफ लोनलीनेस. म्हणजेच एकांतापासून किंवा एकटेपणापासून जर स्वतःला विलग करायचं असेल तर मित्रांसोबत जाऊन चर्चा करणं त्यांच्याशी गप्पा मारणं याच्यासारखा दुसरा उपाय नाही हेच या वाक्यातून सांगितलं आहे. टू गेट रिड ऑफ. द नेक्स्ट वन दॅट इज गेट अप. गेट अप मीन्स वेक अप उठणे. तर गेटिंग अप इन द अर्ली मॉर्निंग इज अ गुड हॅबिट. सकाळी सकाळी झोपेतनं उठणं ही आपली सगळ्यांची चांगली सवय असणार आहे असं हे वाक्य गेट अप या वाक्प्रचाराच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहे. गेट ऑफ बघा गेट कॉन्स्टंट आहे त्याच्या पुढचे शब्द फक्त बदलत आहेत मात्र अर्थामध्ये खूप मोठा चेंज आपल्याला दिसून येतो. गेट ऑफ मीन्स टू कम डाऊन. दिस इज द प्लेस वेअर आय वॉन्ट टू गेट ऑफ म्हणजे हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी मला आय वॉन्ट टू कम डाऊन मला या ठिकाणाहून बाहेर निघायचं आहे मला बाहेर पडायचं आहे. नेक्स्ट वन कीप अन आय ऑन. च्यावर दृष्टी ठेवणे च्यावर नजर ठेवणे या अर्थानं टू कीप वॉच ऑन. इंडियन सोल्जर्स कीप्स अन आय ऑन एनिमीज. टू कीप अन आय ऑन म्हणजे च्यावर नजर ठेवणे. भारतीय सैनिक त्यांच्या शत्रूंवर आपली नजर ठेवत असतात. यानंतर पुढे आहे कीप ऑन मीन्स टू कॅरी ऑन टू कंटिन्यू. कीप ऑन वॉचिंग व्हिडिओज रेग्युलरली ऑन इझी इंक चॅनल. येस दिस इज माय चॅनल दिस इज युअर चॅनल इझी इंक चॅनल. सो दिस इज द यूज ऑफ दॅट फ्रेज कीप ऑन मीन्स टू कॅरी ऑन टू कीप ऑन वॉचिंग व्हिडिओज ऑन इझी इंक चॅनल. नेक्स्ट वन दॅट इज कीप वन्स प्रॉमिस. दॅट इज कीप वन्स वर्ड एखाद्याचा शब्द पाळणे. जेंटलमॅन ऑलवेज कीप द प्रॉमिस. जे जेंटलमन असतात ते आपली प्रॉमिस कीप करत असतात आपले वचन पूर्ण करत असतात आपला शब्द दिलेला पाळत असतात. नेक्स्ट वन कीप अप मीन्स टू कंटिन्यू. वी शुड नो हाऊ टू कीप अप आवर इंटरेस्ट. आपला इंटरेस्ट कसा कंटिन्यू करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे आपल्याला माहिती असायला हवं. टू कीप वन्स स्पिरिट म्हणजे टू इन्स्पायर मोटिवेट होणं प्रेरित होणं. प्राईम मिनिस्टर व्हिजिट लडाख टू कीप आर सोल्जर स्पिरिट. आपल्या सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी मनोबळ वाढवण्यासाठी पंतप्रधानांनी दिलेली ती लडाखची भेट. Keep one spirit. Next one, no bounds means to become limitless. Tanishka knew no bounds when she stood first in the class. म्हणजे ती जेव्हा पहिली आली होती वर्गातून तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही या अर्थानं means no bounds means to become limitless. Next one, look after to take care of.
इट्स आवर ड्यूटी टू लुक आफ्टर आवर पेरेंट्स. लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणे. लुक फॉर म्हणजे टू सर्च करणे, टू शोधणे, टू सर्च आउट. मिस्टर भोसले इज लुकिंग फॉर अ नाईसली कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग. एका चांगल्या घराच्या शोधात ते आहेत. लुक फॉरवर्ड टू म्हणजे टू होप फॉर सम फ्युचर इव्हेंट. भविष्यात घडणाऱ्या एखाद्या घटनेबद्दल आशादायी असणे. लुक फॉरवर्ड टू मीन्स हार्दिक पांड्या इज लुकिंग फॉरवर्ड टू प्ले इन इंडियन क्रिकेट टीम. म्हणजे त्या ठिकाणी जाण्याचं त्याचं स्वप्न डोळ्यामध्ये घेऊन तो आपलं काम करत आहे. And the next and the last phrase, that is look into, means to inquire. Chaukashi karne means police looked into the case seriously. To look into means to see, to inquire. Chaukashi karne tar asha paddhatine ya anek phrases cha vapar aplya dainandin jeevanamadhye apan jar kela tar nishchitpane apli bhasha hi itarampeksha vegli, itarampeksha samruddh ashi bhasnar ahe. Tar chala mitranno, ha sandesh ghun ya thikani apan thambuya. Puna bhetuya pudhya video madhye. Till then, goodbye.